चमत्कार तुम्ही पाहतात क्राईम न्यूज इंडिया, क्राईम न्यूज इंडियाचा रिपोर्ट. सध्या मी वळसंग या इथं वळसंग मंडल अधिकारी यांच्याकडे आलेलो. सर नमस्कार. नमस्कार. हां सर, आपलं नाव काय? आर पी पाटील, मंडळ अधिकारी वळसंग. सर पाटील सर, या ठिकाणी मंडळ अधिकारी म्हणून तुम्ही कधीपासून कार्यरत आहात? मंडळ अधिकारी म्हणून मी 2 मार्च 2019 पासून चालत आहे. 2 मार्च 2019 पासून या ठिकाणी तुम्ही मंडळ अधिकारी म्हणून सर कार्यरत आहात. तर मंडळ अधिकारी म्हणून सर कशा प्रकारे कामकाज केलेलं आहे तुमच्या कार्यकाळामध्ये? मंडळ अधिकारी म्हणून आता माझ्या वळसंग मंडळ अधिकारी कार्यालयामध्ये कार्यालयात 5 सज्जा येतात. एकूण 10 गाव आहेत सध्या. 5 सज्जाचे 5 तलाठ्या असतात. 5 तलाठ्याने खरेदी विक्रीचे जे नोंदी असतात ते नोंदी आम्हाला 15 दिवसानंतर आम्हाला मंजुरीसाठी येतात. ऑनलाईन मंजुरी नोंदी असतात, ऑनलाईन मंजुरी असतात. परत ई पीक पाणीचे काम असतात, निवडणुकीचे काम असतात, आणि जे काय तलाठी स्तरावरचे प्रकरणाचे किंवा शेतकऱ्यांचे कुठले चौकशी प्रकरण असतात, येण्याचे प्रकरण येतात चौकशीसाठी. तर ठीक आहे सर, तर तुमच्या 2019 कालावधी येण्याच्या चौकशीचे प्रकरण अद्याप किती आले आणि ते निकाली किती लावण्याचा प्रयत्न केला तुम्ही? आले एक 15-20 प्रकरण येण्याचे आले सर. त्याच्यामध्ये सर निकाली किती लागले? जवळजवळ सगळे निकाली आमच्या स्तरावर सगळे निकाली. माझं चौकशी असते, माझ्या मंडळ अधिकारी कार्यालयाकडून चौकशी करायची, चौकशी करून मग तहसीलकडे दाखल करायचं असते. बरं सर, तर आपल्याकडं एकूण 5 तलाठे आहेत सध्या आहेत. तर या 5 तलाठ्यांवरती आपण एक मंडळ अधिकारी म्हणून कशा प्रकारे नियंत्रित करत आहात आणि त्या तलाठ्यांच्या कर्तव्यामध्ये कशा प्रकारे कामकाज आहे? शेतकरी असतील, पब्लिक असेल, या लोकांचं जे काय कोणाचं शेतीचा विषय असेल, पीक असेल, अनेक शेतीविषयक असेल, गावात हेक्टरी किती हेक्टर आहे साहेब पूर्ण क्षेत्रफळ आपलं? नाही क्षेत्रफळ सगळं बघून सांगणार सगळ्यांचे. बरं ठीक आहे सर, असू द्या. माझ्याकडे सध्या बघून बरं असू द्या. असेल गावायचं असू द्या सर. तर मग मंडळ अधिकारी म्हणून तुम्ही इथं 5 गावांवरती काम प्रमुख करतात, तरी 5 तलाठे काम करत असताना हे योग्य करतात का नाही करतात याच्यावर आपली शहारिशा कशा प्रकारे असते? असते की त्यांच्या नोंदी असतात, नोंदी ऑनलाईनला असतात नोंदी. सध्या अगोदर ऑफलाईन रजिस्टर असायचे, आता ऑनलाईन आहेत. ऑनलाईन त्याची नोंदी केल्यानंतर सगळे कागदपत्र पण लोड झालेले असतात, मग ते कागदपत्र बघून मग मंजुरी द्यायची असते. बरं बरं. तर या ठिकाणी सर आपले शिधापत्रिका असतील, कुणाचं उतारा असतील, आपलं उत्पन्न दाखले असतील आपल्या मार्फत येतात, तर याच्यावर सर आपण कसे काम करतात आणि ते किती दिवसामध्ये तुम्हाला देणं बंधनकारक असतं सर? आता उत्पन्न दाखला असतात, उदाहरण दाखले असतात, काही जातीचे दाखले असतात ओबीसी वगैरे किंवा पारधी समाजाचे आहेत. चौकशी करून आम्ही एक 2-4 दिवसात 1 आठवड्याच्या आत देतो आम्ही. चौकशी करून 1 आठवडा. हा, तर सर मग आपण या ठिकाणी मंडळ अधिकारी म्हणून करत असताना गौखणीचा विषय असेल आपल्या हातीमध्ये, आपण मंडळ अधिकारी आहेत, आपल्याकडं 5 गावांचा 10 गावांचा प्रमुख चार्ज आहे, तर या गावामध्ये गौखणीचा विषय असेल किंवा बाकी काय विषय असेल तर त्याच्यावर आपलं नियंत्रित म्हणून तुम्ही कसं काम केलेलं आहे? आता गौखणीचं असं आहे, रॉयल्टी भरल्याशिवाय गौखणीचं वाहतूक करता येत नाही किंवा नेता येत नाही जागे मुरुम किंवा दगड. तर ते अगोदर तहसील कार्यालयाकडे रॉयल्टी भरायला पाहिजे, त्याचे दर ठरलेले आहेत. जर अनाधिकृत असे जर वाहतूक होत असेल किंवा उत्खनन होत असेल तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो. माझ्याकडून आत्तापर्यंत 2021 जवळजवळ मी 26 लाखाचं दंड केलेलं आहे. 26 लाखाचं दंडाचं प्रस्ताव मी दिलेलं आहे तहसील कार्यालयाकडे आणि त्याच्यावर सध्या कारवाई चालू आहे. तहसील कार्यालयाकडून नोटीस निघालेत, काय वसुली पण झालेत जवळजवळ, त्यापैकी आता 7-8 लाख रुपये वसुली झालेले आहेत वसंगमधून, कुंभारीमधून. बरं सर, ओके. हा तर मग ठीक आहे सर, हे वसुली करत आहेत तुम्ही, ठीक आहे. म्हणजे अनधिकृत असेल, रेशन दुकानदार असतील, तर हे रेशन दुकानदार पर्यंत असते कुणाची तक्रार आली. आपण मंडळ अधिकारी म्हणून काय कार्य असतं? जर तक्रारी आली माल मिळत नाही तर तो योजनेमध्ये आहे का हे पाहतो अगोदर आम्ही. आता योजनेमध्ये काय केशरी कार्ड असतंय, केशरी कार्ड असलं तरी त्याच्यात अन्न सुरक्षा योजनेचे केशरी कार्ड आहेत. अन्न सुरक्षा योजनेमध्ये तो मंजूर आहे का ते अगोदर बघायला पाहिजे आम्हाला रेशन कार्ड. रेशन अन्न सुरक्षा जर मंजूर असेल, त्यांचं धान्य मंजूर असेल तर आम्ही दुकानदारांना बोलून घेऊन सांगून त्याला धान्य द्यायला सांगतो.
बरं सर, तुमच्या कालावधीमध्ये आता तुमच्याकडे 5 सज आहेत, ह्या तलाठी आहेत, यांच्याबद्दल कुणाच्या तक्रारी असतील काय, आजपर्यंत किती तक्रारी आलेत आणि ते तुम्ही कसं त्याचं निवारण केलेलं आहे? नाही आल्या, आता मी आल्यापासून शक्यतो कुठल्या तलाठ्याची तक्रारी नाही, तसं असे एक दोन आले तर मी आम्ही आमच्या सरावून आम्ही करून घेत होते सांगून. बरं, मग जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत तलाठ्यांनी पोहोचून काय गोष्टी असतील किंवा प्रामुख्याने पीक असेल काय ह्याची विल्हेवाट करण्यासाठी आपण कसं सक्षम असतात? जे शेतकऱ्यांचे काय ई पीक पाण्याचे असतात कामं, त्यांचे काय खरेदी विक्री असेल किंवा बोजाचे असतात बँक बोजाचे, ते तलाठ्याकडे देतात, तलाठ्याने नोंद घेऊन माझ्याकडे मंजुरीला पाठवतात. बरं, या ठिकाणी जर शिधापत्रिका असेल काय त्याचा विषय असेल तर आपल्याकडे आपल्या मार्फत त्याची चौकशी होते, तर त्या चौकशीचा अहवाल आपण कशा प्रकारे देतो? चौकशी जाता ते दुकानात जातो, दुकानामध्ये त्यांचे स्टॉक रजिस्टर बघतो, विक्री रजिस्टर बघतो, पावती पुस्तक पाहतो, मग जर ते आवक किती आहे जावं किती आहे त्याच्याकडे शिल्लक आहे का नाही ते बघतो, शिल्लकमधून त्याने दिले का नाही हे चौकशी करतो. बरं सर, हां आता सध्या तर ऑनलाईनच आहे, आता काय प्रश्नच नाही. बर 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 सर, ठीक आहे. तर मग यापुढे आपण मंडल अधिकारी म्हणून या गाव या विभागाचे प्रमुख म्हणून, तर याच्यापुढे कशा प्रकारे काम कराल आणि काय सांगाल सर्व शेतकऱ्यांनी किंवा तलाठ्यांबरोबर? नाही, जे शेतकरी आहेत सध्या शेतकऱ्यांचे म्हणजे वेळेवर पाऊस नसतं, अतिवृष्टी होते, ज्या झाले तर पाऊस जास्त होते, अतिवृष्टीचे पण आमच्या तलाठी मंडळाकडून तलाठी बांधवाकडून सगळं सर्वे होत आहे, सर्वे होऊन मग अतिवृष्टीचे झाले तर त्याचे नुकसान भरपाई शासनाकडून आलेले वेळेत द्यायचा मी कारवाई करतो आमच्याकडून. ठीक आहे सर, ठीक आहे, अशा प्रकारे चांगलं काम करावं.